आकारं व्याप्तं येन च तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरिः ओं श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओं ओं श्री विश्वेश्वराय नमः। ओं श्री विश्वेश्वराय नमः। ओं श्री विश्वेश्वराय नमः। ओं श्री ऋषिप्रभाकराय नमः। ओं श्री ऋषिप्रभाकराय नमः। ओं श्री ऋषिप्रभाकराय नमः। ज्ञानमुद्रा गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। मा मृत्युञ्जय मन्त्र ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्तियमामृत। 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 ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्तियमामृत।
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्तियमामृता। जय गुरुदेव। कृषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर, छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत। परमपूज्य योग ब्रह्म श्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू आहे आणि प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवीन नवीन विषयाचे ज्ञान घेतो। आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्णच असणार आहे, कारण आजच्या सत्संगाचा विषय आहे रिअलायझेशन थ्रू एक्सपिरियन्स। आणि आजचा सत्संग घेण्यासाठी आपल्याला लाभलेले आहे आपले सिनियर टीचर स्वातिमा, स्वाती सुहास फडके, ह्या स्वतः पुण्यामध्ये राहतात। दोघंही पूर्णपणे SSY ला सेवा देत आहेत। तर स्वातिमा जेव्हा SSY चा क्लास केला तेव्हा त्यांच्यामध्ये ट्रिमेंडस असा चेंजेस झाले आणि आपल्या मध्ये झालेले चेंजेस इतरांनाही त्याचा लाभ व्हावा यासाठी त्यांनी SSY चे प्रशिक्षण घेतले आणि महाराष्ट्र बँकेत असलेली सर्व सेवा होती त्यांची, तर ते स्वतः स्वेच्छानिवृत्ती निवृत्ती घेऊन पूर्ण टाइम पूर्ण वेळ टीचर म्हणून गुरुजींच्या सोबत त्यांनी कार्य केलं। तसंच ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स, ब्रह्मोपदेशक जो आपला शब्द समाधी योगाचा क्लास केल्यानंतर मंत्र दिला जातो आणि ब्रह्म आपल्याला ध्यान धारणा शिकवली जाते ते ब्रह्मोपदेशक देखील ते आहेत। तसंच लहान मुलांसाठी जसे आपल्या औरंगाबाद आश्रमामध्ये पुन्हा इतर ठिकाणी उपनयन संस्कार होतात त्या उपनयन संस्कार मध्ये देखील त्या शिकवत असतात। आणि पुण्यापासून जवळच कातर खडक येथे अतिशय सुंदर असा आश्रम आहे, त्या तो आश्रम निर्माण करण्यासाठी जागा घेण्यापासून पूर्ण डेव्हलपमेंटचं कार्यामध्ये यांचा सहभाग होता। तसेच SSY चे नवीन नवीन सेंटर उघडणे आणि त्या सेंटरकडे पूर्णपणे लक्ष देणे आणि ते डेव्हलप करणे हे कार्य त्यांनी केलेलं आहे आणि सतत आपली सेवा ते देत असतात। अतिशय शांत सुस्वभाव अशा स्वातिमांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला आजचं मार्गदर्शन करावे। जय गुरुदेव। फातिमा एक मिनट। जय गुरुदेव। होता येतो, आता येतोय आवाज? हाँ आता येतोय आवाज। आहे ओके। चला, प्रार्थना झालेली आहे। आता आपण गुरुजींना नमस्कार करून आजच्या सत्संगाला सुरुवात करूया। मी सिद्ध समाधी योगाचा हा जो क्लास केला 1989-90 या सालामध्ये, या वेळामध्ये नोव्हेंबर डिसेंबर असतो, तर तेव्हा मला गुरुजींची जेव्हा मी इंट्रोडक्शन ऐकली तेव्हा मला असं वाटलं की आपण हा कोर्स करून बघावा। आणि जेव्हा मी हा कोर्स करायला सुरुवात केली त्यावेळेला मला असं वाटलं की मला हे सगळं माहिती आहे, मला आपल्याला आई वडिलांनी जे संस्कार दिलेले असतात ते सगळं ज्ञान तसंच या कोर्स मध्ये सांगतायत। आणि एक असं वाटलं की सगळं मला माहिती आहे, सगळं मला येतंय। पण जसं जसं हा कोर्स पुढे गेला
तसं तसं लक्षात यायला लागलं की आपल्याला माहिती असणं वेगळं आणि आपण ते अनुभवातनं किंवा आपल्या जीवनात ते उतरवून त्याप्रमाणे वागणं ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. लक्षात आलं. एक सेकंद. तर तेव्हापासून हे अनुभवातनं आलेलं ज्ञान हे काहीतरी वेगळं असतं हे SSY केल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं. तोपर्यंत मी सायन्स साईडची विद्यार्थिनी आहे, तर मला सायन्स बद्दल खूप आवड होती. तर मला असं वाटायचं की सायन्स यामधल्या जास्तीत जास्त आपण संशोधन करावं किंवा नवीन काहीतरी त्याच्यात शिकत राहावं. हा, सायन्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय होता आणि आपण केलेला प्रयोग त्याचं जे साध्य असतं ते आपल्याला साध्य करता येतं. म्हणजे कुठलाही प्रयोग करायचा आणि त्याचे रिझल्ट बरोबर आले की मग आपलं ते ध्येय साध्य झालं असं माहिती होतं. तर हे प्रयोगाचे जे वस्तू असतात त्या वापरणं, त्याच्यातून त्याचं कॉम्बिनेशन करणं, ते गरम करायचं असेल तर गरम करणं किंवा जे काही करायचं आहे ते करून आपल्याला हवा तो पदार्थ मिळवणं, तर हे जे ज्ञान आहे ते जास्तीत जास्त मिळवावं असं मला वाटायचं. पण जेव्हा मी SSY केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की प्रयोगशाळेमध्ये अनेक वायू करायला शिकवले, अनेक फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल, त्यात जे काही ज्ञान शिकवलं त्याचा आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये काही उपयोग होत नाही. म्हणजे ते शिकलं काय किंवा न शिकलं काय, न शिकलेली लोक सुद्धा तसंच जीवन जगतात आणि प्रयोगशाळेत अनेक प्रकार तयार केलेली लोक सुद्धा तसंच जीवन जगतात. तर हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळेला हे काहीतरी वेगळं आहे असं वाटायला लागलं. त्याच्यानंतर मी पहिल्यांदा जेव्हा क्लास घ्यायला सुरुवात केली टीचर्स ट्रेनिंग केल्यानंतर, तर मी टीचर्स ट्रेनिंग याच्यासाठी केलं की आपणच आपले गुरु. म्हणजे मला लोकांसमोर बोलायची खूप भीती वाटायची, मला बोलायला फार आवडायचं नाही, अबोल स्वभाव होता माझा आणि जास्ती लोकांशी संपर्क मी ठेवू शकायचे नाही. त्यामुळे मी टीचर्स ट्रेनिंग केल्यानंतर सुद्धा क्लास वगैरे न घेता फक्त व्हॉलेंटिअरिंगला जात असे. तर इंद्राणी माँ एकदा क्लास घेत होत्या तर त्यांनी मला विचारलं की तू क्लास घेशील का, तर मी तिला नाही म्हटलं होतं पण ती म्हणाली की तू क्लास घे मी तुझ्या बरोबर थांबते असं म्हणून पहिला क्लास मी इंद्राणी माँच्या सोबत केला, तिच्या सपोर्टमुळे केला. तर त्यावेळेला जेव्हा इंट्रोडक्शन असते त्याच्यानंतर मला थोडासा कॉन्फिडन्स आला आणि मग मी क्लास घ्यायला सुरुवात केली. मला स्पिरिच्युअलिटीची पण अतिशय आवड होती. मी एक अभंग नेहमी सांगायचे ज्या वेळेला मी इंट्रोडक्शन घेत असते त्यावेळेला. पहिला पहिला जो क्लास असतो SSY चा त्या दिवशी इंट्रोडक्शनच्या वेळेला मी हे नेहमी सांगायचे अभंग, जनी जाय पाणी यासी मागे धावे ऋषिकेशी, हात धो नेदी पाय माथा कावडी वाहत. या अभंगाचं मला खूप अप्रूप वाटायचं. हे जनाबाईंचं अनुभव कथन होतं, त्यांचा हा अनुभव होता म्हणून त्या असं म्हणतात की जनी जाय पाणी यासी मागे धावे ऋषिकेशी. म्हणजे त्यांना परमेश्वराचं इतकं सातत्य सहवास अनुभवता यायचा की त्या पाणी आणायला गेल्या तरी तो देव त्यांच्या बरोबर असायचा. हात धुवो नेवी पाय माथा कावडी वाहत, धुणी धुताना भांडी घासताना परमेश्वर सगळं करायचा असं त्यांचा अनुभव होता. तर हा अत्युच्च स्थितीचा जो अनुभव आहे तो जनाबाईंना आला आणि त्या तसं पाहिलं तर लौकिक दृष्ट्या अशिक्षित होत्या, नाथांच्या घरी काम करणाऱ्या होत्या. मग त्यांना जर हा अनुभव येतो तर मग आपल्याला काय येत नाही तसा अनुभव. नंतर अजून एक अभंग मला तेव्हा खूप आवडायचा तो म्हणजे
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। तर हे कोणाचा आहे अभंग हा, कोणी सांगू शकेल का? म्हणे चोखी याची महारी। तर हा जो अभंग आहे तो ऐकून तर माझ्या असं नक्कीच लक्षात यायला लागलं की अनुभवातनं मिळालेल्या अनुभवजन्य ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या, आणि आपण अकॅडमिक जे शिकतो शाळा कॉलेजेसमध्ये ते ज्ञान वेगळं। मग गुरुजींची लेक्चर्स ऐकता ऐकता की विद्या म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय या गोष्टींचं जास्ती चिंतन केल्यानंतर असं लक्षात आलं की विद्या म्हणजे आपण जे ज्ञान घेतलेलं असतं ते आचरणात आणणं आणि ते तसे आपल्याला अनुभवी येणं, हे विद्येचं लक्षण आहे। आणि अविद्या म्हणजे आपण पोट भरण्यासाठी जे काही शिकतो बाहेर ते जे फॉलो करतो ते म्हणजे अविद्या आहे, असं माझ्या लक्षात आलं। मग हे अनुभवात न आलेलं ज्ञान काय आहे किंवा त्याचा माझ्या आयुष्यात मला कसा उपयोग होतोय याच्याबद्दल मी चिंतन करत असते। मग SSY च ज्ञान जर मी रोजच्या जीवनात अनुभवलं तर मला त्याचा काय काय फायदा होऊ शकतो हे जेव्हा मी अनुभव घेते त्यावेळेला एक तर ऑब्व्हियसली गोष्ट अशी आहे की आपण जर रॉ फूड खाल्लं तर आपल्याला उत्साह राहतो, आपण आळस येत नाही, झोप येत नाही, हे तर आपण सगळेच अनुभवतो। म्हणजे रॉ फूड खाण्याचे फायदे सांगणं वेगळं आणि ते अनुभवणं वेगळं। तसंच प्राणायामाच्या बाबतीत आहे की प्राणायाम केल्यानंतर फ्रेश वाटतं, आपल्याला इम्युनिटी वाढते, अनेक आजारांपासून संरक्षण होतं, हे आपण अनुभवांनी जाणतो आणि ते आपण छाती ठोकपणे सांगू शकतो। जसं गुरुजी म्हणतात की मला आय एम नॉट इंटरेस्टेड इन व्हॉट विवेकानंद सेज, आय एम इंटरेस्टेड इन व्हॉट यू से। म्हणजे विवेकानंदांनी खूप चांगलं सांगितलं हे बरोबरच, पण गुरुजी म्हणतात की मला विवेकानंद काय सांगतात याच्यापेक्षा तुम्ही काय सांगता याच म्हणजे काय, तर तुम्हाला अनुभवातनं SSY बद्दल काय कळलंय आणि ते तुम्ही अनुभवता का, तुम्हाला ते रोज तुम्ही प्रॅक्टिस मध्ये आणता का, हे जास्त महत्वाचं आहे, महत्वाचं आहे। मग असं जेव्हा आहे त्यावेळेला रोज जर आपण SSY च ज्ञान आचरणात आणायला लागलो आणि त्याच्याकडे सजगपणे पाहायचं ठरवलं तर आपल्याला रोज वेगळे अनुभव येतात आणि त्यातनं वेगवेगळं ज्ञान किंवा वेगवेगळं रिअलायझेशन होतं, आणि हे मी नेहमी अनुभवते। म्हणून मला हे खूप आवडतं की अनुभवातनं आलेलं ज्ञान आपल्याला कसं विकसित करतं, जास्तीत जास्त त्याचं रिअलायझेशन होतं हे जाणवायला लागतं। जसं आपण लहान मुलांना सांगतो की तिकडे गरम आहे तिथे हात लावू नकोस, पण ते छोट्या बाळाला ते काही कळत नाही, ते रांगत रांगत जातो आणि आपण किती त्याला खुणीने सांगितलं असलं नको तरी सुद्धा ते डोळा चुकवून जातो आणि तिथे हात लावल्यावर त्याला समजतं, हात चटका बसतो आणि मग हे गरम आहे असं लक्षात आल्यानंतर पुन्हा ते त्या बाजूला फिरकत नाही। हे जसं अनुभवानी कळतं आणि मग पुन्हा पुन्हा सांगावं लागत नाही, तसंच आपल्याला जे अनुभवातनं ज्ञान मिळालेलं असतं त्याच्याबद्दल फार काही सांगावं लागत नाही, ते आपल्याला लक्षात ठेवावं लागत नाही, तर ते आपोआपच आपल्या हातनं घडतं आणि त्याप्रमाणे आपली कृती सुद्धा होते। आधी मला असं वाटायचं जेव्हा मी SSY केलेला नव्हता तेव्हा मला असं वाटायचं की सगळे प्रॉब्लेम सगळी दुःख देवाने मलाच दिलेली आहेत आणि अत्यंत मी दुःखी असायचे नेहमी मनातल्या मनात, म्हणजे वरकरणी मी अनेक कामं करत असायचे, लोकांशी बोलत किंवा हसत सुद्धा असायचे, पण अंतस्तत मला खूप मी दुःखी आहे असं वाटत असायचं। तर एकदा मी एका याच्यावरती एक रामकृष्ण किंवा एका संतांचं युट्यूब वरती ऐकत होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की
डू यू हॅव अ प्रॉब्लेम? येस, तर मग कॅन यू डू एनिथिंग अबाउट इट? येस, देन आय विल. डू यू हॅव अ प्रॉब्लेम? कॅन यू डू समथिंग अबाउट इट? नो, देन आय विल. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तर मग त्याचे सोल्युशन तुम्हाला माहिती आहे, तर मग काळजी कशी करायची? आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे आणि ते काही तुमच्या हातात नाही आहे त्याचं सोल्युशन, तर मग ते सोडून द्या ना, की मग कशाला काळजी करायची? जसं गुरु कोणाचा तरी आवाज ऐकू येतोय, कोणाचं तरी हे उघडं आहे, म्यूट करायला हवं. तर मग गुरुजी नेहमी सांगतात की इफ यू डोंट हॅव अ सोल्युशन अबाउट द प्रॉब्लेम, इट इज नॉट युअर प्रॉब्लेम. म्हणजे जर तुम्हाला जर काही त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्याकडे नसेल, जर तुम्ही त्या प्रॉब्लेम बद्दल काही करू शकत नसाल, तर असं लक्षात ठेवा की दिस इज नॉट युअर प्रॉब्लेम, हा तुमचा प्रॉब्लेमच नाहीये. म्हणजे ते सोडून द्या, मग त्याच्याबद्दल जास्त विचार करणं, खंत करणं, त्याच्या संबंधित दुःखी राहणं, किंवा आपण काही करू शकत नाही याची मनात सुटपुट राहून राहणं, हे सगळं करायची काही आवश्यकता नाहीये. तो तुमचा प्रॉब्लेम नाही, ते सोडून द्या, असं गुरुजी सांगतात. तर मग हे केल्यानंतर आपल्या मनातलं टेन्शन आपोआपच कमी होतं. मग टेन्शन घेणं किंवा सतत दुःखी राहणं किंवा सतत कशाची तरी काळजी करत राहणं, या गोष्टी आपोआपच घडत नाहीत. मग त्यामुळे सतत आनंदी राहण्याची गुरुकिल्ली, असं आपण सांगतो एस एस वाय मध्ये, की एस एस वाय हा सतत आनंदी राहण्याची गुरुकिल्ली आहे. ते आपोआपच साध्य होतं, कारण प्रॉब्लेम संबंधी चिंता करणं किंवा दुःख करत राहणं हे आपण करत नाही, हे अनुभवातनच कळतं. नुसतं म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असं होतं की डॉक्टर आपल्याला सांगतात की एखादा बीपीचा पेशंट असेल, त्याला सांगतात की निगेटिव्हली विचार करू नका, बी पॉझिटिव्ह, काळजी करू नका, चिंता करू नका, पण ते कसं करायचं हे डॉक्टर सांगत नाही. कारण त्यांनी सांगितलं की पॉझिटिव्ह विचार करा, तरी सुद्धा काही वेळेला निगेटिव्ह विचार मनात येतातच. मग ते पॉझिटिव्हिटी मध्ये सतत कसं राहायचं हे काही डॉक्टर सांगू शकत नाही, ते आपल्याला एस एस वाय च्या ज्ञानातूनच समजतं. तर आता मला जे अनुभव आलेले आहेत वेगवेगळे, त्याच्याबद्दल मी आता थोडक्यात सांगते. असं म्हणतात की सुनेंगे तो सीखेंगे, बोलेंगे वही जो मालूम आहे. म्हणजे आपण बोलू शकतो जे आपल्याला मालूम आहे. मालूम आहे म्हणजे काय? जे अनुभवातून आलेले. आणि सुनेंगे तो सीखेंगे म्हणजे काय? तर आपण म्हणजे असं म्हणतात ना, गणपतीचे कान खूप मोठे आहेत, तर जेवढं आपण वेगवेगळ्या लोकांकडून ऐकतो तेवढं आपल्याला ज्ञान मिळू शकतं. जसं एस एस आय मध्ये आपल्याला सांगतात की एस एस आय मधले जे पार्टिसिपंट्स आहेत ते सगळे आपले गुरु आहेत. याचं कारण काय? तर या लोकांकडनं आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, म्हणजे अनुभव घेता येतो त्याचा. तर हे अनुभवजन्य ज्ञान कुठलं आहे? हे जे लोकांचे अनुभव आहेत ते आपण ऐकतो, त्यामुळे आपल्या मनामध्ये विचार येतात, त्याच्याप्रमाणे वागावं असं वाटतं, आणि ते आपण वागलो की मग आपल्याला ते लक्षात येतं की याचा काय अर्थ आहे.
आता अनुभवात ना आलेलं ज्ञान कसं असतं, तर एखादी आजीबाई असते घरामध्ये, तर नेहमी उदाहरण असं देतात की नवीन मुलगी एखादी स्वयंपाक करायला लागली की आपल्याला अनेक गोष्टी माहिती नसतात, तर हा एक पूर्वी झालेला जोक, म्हणजे जोक म्हणून सांगितलेली गोष्ट आहे की सगळं युट्यूब मध्ये बघू, पुस्तकामध्ये वाचून सगळे पदार्थ त्याचं मांडणी केली, किचन ओट्यावरती सगळं ते ठेवलं, ते पातेलं ठेवलं, गॅसवर ठेवलं, त्याच्यात तेल घातलं आणि त्याच्यात लिहिलेलं असतं की मोहरी तडतड आवाज आला की मग त्याच्यात पुढचे पदार्थ घाला, मग त्याचा आवाज काय येत नाही, पण तिथे लिहिलेलं नसतं की गॅस चालू करा, त्यामुळे गॅस चालू करायचा राहिलेला असतो आणि मग ते तेल तापतच नाही. तर हे जे न लिहिलेल्या गोष्टी आहेत, रिडिंग बिटवीन द लाईन ज्याला आपण म्हणतो, की कितीही आपण पुस्तकी ज्ञान घेतलं तरी सुद्धा थोडस आपल्याला माहिती नसेल तर आपण काही त्याच्यामध्ये सक्सेस पूर्णपणे मिळवू शकत नाही. तर दूध जर उतू जात असेल उदाहरणार्थ, आणि आपण बघतोय लांबून दूध उतू चाललंय, पण अरे दूध उतू चाललंय, दूध उतू चाललंय, पण तिथे जवळच आजी उभी असेल तर ती काय करते, तर पटकन थोडस पाणी हातावर घेते आणि ती पाण्याचं त्याच्यावर शिंपण करते, तर ते बरोबर दूध खाली बसतं. तर हे जे तत्काल करण्याच्या गोष्टी आहेत त्या मनामध्ये येणं, ते शिकता म्हणजे ते अनुभवणं किंवा त्याप्रमाणे कृती करणं हे तेव्हाच घडतं की जेव्हा आपल्याला ते अनुभवातून आलेलं ज्ञान असतं. तर हे जे आहे ते मला अजून एक अतिशय मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे खूप माझ्यावरती डीपली परिणाम झाला अशी एक गोष्ट आहे की जेव्हा SSVI केल्यानंतर मी ऑफिसमध्ये चालले होते बसमधून त्या दिवशी, तर जाताना नवीनच एक जाहिरात लागली होती पेट्रोल पंपावरती, असं दोन बोट काढली होती आणि तिथे लिहिलं होतं की शुद्ध भी और पुरा भी, ही ती पेट्रोलियम कंपनीची जाहिरात होती. तर ती एक दोन दिवस पाहिली मी जाहिरात, तर माझ्या असं लक्षात आलं की ते कंपनी असं म्हणणं असं आहे की आम्ही शुद्ध पेट्रोल देतो आणि पूर्ण, म्हणजे काही लोक त्यावेळेला पेट्रोल मारत असत पंपावरती, असं बऱ्याच ठिकाणी चाललेलं होतं, तर शुद्ध भी और पुरा भी म्हणजे 1 लिटर असेल तर बरोबर 1 लिटर मापानी पेट्रोल त्यात घातलं जातं आणि ते शुद्ध असतं. तर ही गोष्ट खूपच महत्वाची आहे कारण अशुद्ध पेट्रोलनी गाडी खराब होऊन जाते आणि पूर्ण घातलं नाही तर आपण जेवढे पैसे देतो त्याप्रमाणे आपल्याला पेट्रोल मिळत नाही. तर या जाहिरातीचा माझ्या मनावरती एवढा परिणाम झाला की आपण ऑफिसमध्ये जातो आणि पूर्ण जे 8 तास ते काम करायचं असतं ते काम जर आपण पूर्णांशाने केलं नाही, म्हणजे 100% पार्टिसिपेट केलं नाही त्याच्यामध्ये, तर आपण प्रतारणा करतो त्या कंपनीशी, असं होतं त्याचा अर्थ, असं मला खूप मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागलं. आणि मग हळूहळू जेव्हा मला प्रमोशन्स मिळत गेली तेव्हा सुद्धा की आपल्याला पूर्णपणे कामात, त्याच्यामध्ये पूर्णपणे कामात मग्न होऊन ते काम करायचं आणि ते काम पूर्ण झाल्याशिवाय थांबायचं नाही, मग किती वाजले असं घड्याळाकडे न बघता ते काम हातातलं पूर्ण झालं आहे का नाही हे झाल्याशिवाय तिथनं उठायचं नाही, तिथनं हलायचं नाही, हे एक ध्यास घेतल्याप्रमाणे काम करण्याला मी सुरुवात केली. हे आणि आपोआप घडत गेलं, ह्याच्यासाठी मी मुद्दाम ठरवून काही गोष्ट केली असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ असं झालं की फॉरेन एक्सचेंज मध्ये असताना वेगवेगळ्या देशांची घड्याळं वेगवेगळी असतात. आपल्या इथे जेव्हा सकाळी 10 वाजता आपण ऑफिसमध्ये जातो काम करतो तेव्हा पूर्वेकडच्या देशांमध्ये, ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल, ऑलरेडी त्यांचं काम होऊन सुरू होऊन 2-3 तास झालेले असतात. हेच USA मध्ये गेलं तर त्यांचे अजून सुरुवात पण झालेली नसते, त्यांचा दिवस अजून उजाडायचा असतो. मग त्यांच्या वेळाप्रमाणे आपल्या जे क्लायंट्स असतात त्यांचं तिथल्या बँकांमध्ये किंवा तिथल्या क्लायंटेलकडे जी काही कामं असतात, LC असेल, गॅरंटीज असतील किंवा त्यांना पैसे मिळाले नसतील अजून, त्यांच्या काही डिफिकल्टीज असतील तर त्या सोडवण्यासाठीचा जो फॉलोअप करायचा असेल तर तो करताना आपली वेळ सांभाळून किंवा पाळून चालत नाही, त्यांच्या वेळाप्रमाणे त्यांचे जे वर्किंग आवर्स असतात त्याच वेळात त्यांना कम्युनिकेशन करावं लागतं, तर कधी कधी रात्रीचे 10 सुद्धा वाजायचे ऑफिसमध्येच, पण ते काम पूर्ण झाल्याशिवाय बाहेर पडायचं नाही तिथून, असं माहिती असल्यामुळे किंवा ते जाणवत असल्यामुळे तर ते आपोआपच माझ्या हातून केलं गेलं. तर हे काय गा कशाला करतो ग थंडे वाजायला लग नग जाऊ खेळायचं टायमाला खेळायचं दी त्या जिथेला शावराजला दी त्या जिथेला
तर हे जे अनुभवातून आलेलं ज्ञान आहे ते खूप जास्ती महत्वाचं आहे असं मला वाटतं. पूर्वी मला बिलकुल बोलायला आवडायचं नाही, पण मग SSY केल्यानंतर अनेक लोकांशी बोलण्याचा किंवा त्यांच्याशी संपर्क आला. मग एकदा काय झालं की आम्ही गुरुजी आमच्या घरी आलेले होते आणि आम्ही खोपोलीला जायचं होतं आम्हाला. तर जेव्हा आम्ही खोपोलीच्या आश्रमात पोहोचलो तेव्हा तिथे SSY चा क्लास हा लास्ट डे होता आणि सगळेजण गोलात उभे होते आणि शेवटची प्रोसेस सुरू होती. तर जे तिथले टीचर होते त्यांनी हातात ताट घेतलेलं होतं निरांजनाचं ओवाळण्यासाठी आणि ते जस्ट सुरुवात करणार होते तेवढ्यात आम्ही तिथे पोहोचलो. मग गुरुजी मला म्हणाले की माँ जल्दी जाओ और सबको प्रणाम करो, वो जो लोग सर्कल में खड़े हैं उन सबको प्रणाम करो. तेव्हा माझ्या मनात असं आलं की मी या क्लासमध्ये नव्हते, ना मी तिथे व्हॉलेंटियर होते, ना मी तिथे पार्टिसिपंट होते, किंवा ना मी तिथे काही टीचर म्हणून काही तिथे माझी भूमिका होती. मग या लोकांना मी ओळखत नाही, ते लोक मे बी मला ओळखत नाही. मग त्या सगळ्यांना मी मध्येच एकदम जायचं आणि नमस्कार करायचं असं, म्हणजे असं माझ्या मनात येत होतं. पण गुरुजींनी सांगितलं होतं की जा आणि सगळ्यांना नमस्कार करायला सुरुवात कर बोलामध्ये, तर मी तसं केलं. इनिशियली ते अगदी मेकॅनिकली झालं की गुरुजी सांगतायत ना मग तसं करायचं. पण जेव्हा असं आपण करत असतो त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात बघून त्यांच्या डोळ्यातले भाव ओळखून त्यांना नमस्कार करणं आणि त्यांच्या अंतरंगाला त्यांच्या आत्म्याला जाणून घेऊन म्हणजे देहाच्या पलीकडे जाऊन त्यांचं जे इनर कोअर आहे त्याला नमस्कार करणं, कारण त्यांचा इनर कोअर आणि आपला इनर कोअर हा एकच आहे, आपण सगळी एकाच भगवंताची लेकरं आहेत, ही जी आपल्यामध्ये जाणीव निर्माण व्हायला पाहिजे किंवा त्या भावनेतनं आपण जो नमस्कार करतो तो भाव पूर्णपणे वेगळा असतो आणि त्या भावात त्या क्षणाला सगळेच त्या भावात गेलेले असतात सगळ्यांच्या डोळ्यातनं. काही लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात, काही लोक भक्तिभावानी समरस होऊन हमसून हमसून रडत असतात. तर हे त्यांचे भाव जाणून घेऊन त्यांच्या जवळीक साधणं त्यांच्याशी, हा जो काही ग्रेट अनुभव आहे तो आपल्यापैकी सगळ्यांनीच अनुभवलेला असेल असं मला खात्री आहे. तर ह्या अनुभवाची सुरुवात कुठून झाली, तर त्या दिवशी पहिल्यांदा जेव्हा गुरुजींनी सांगितलं कि मा गो अँड टच एव्हरीबडीज फीट किंवा सगळ्यांना नमस्कार कर, तेव्हा हा एवढा मोठा लर्निंग लेसन आहे हे मला बिलकुलच त्याची जाणीव नव्हती. पण जसं जसं मी हे केलं आणि त्याच्यानंतर अनेक क्लासेसच्या वेळेला ते करत गेले त्या त्या वेळेला ती जाणीव माझ्या मनामध्ये इतकी दृढ होत गेली की आता ती प्रोसेस नसेल सुद्धा तरी सुद्धा समोरच्या माणसाशी आपण जवळीक साधली पाहिजे आणि त्याचं माणुसकीचं नातं आहे आपलं त्या भावनेतनं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, त्याच्यामधलं देवत्व ओळखता आलं पाहिजे, हे आपोआपच घडायला लागलं हातून. आणि पूर्वी अशी टीका असायची की टीका सुद्धा म्हणता येणार नाही, पण पूर्वी SSY च्या पूर्वी माझ्या नेहमी असे आपल्या मनात काहीतरी विचार सतत चालू असतात ना, तसं या माणसाने किंवा या मुलीने हा जो रंग हा जो ड्रेस घातलाय ना त्याच्यापेक्षा तिने या रंगाचा घातला असता किंवा अशी फॅशन केली असती तर ती जास्ती छान दिसली असती वगैरे, असे काही विचार की तिने असं काय घातलंय, असे काही विचार सतत मनात यायचे समोरच्या माणसाकडे बघून रिएक्टिव्ह मोड मध्ये. पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ते जे व्यक्ती काहीतरी करत असते त्याच्यातली पॉझिटिव्हिटी घेणं आणि ती व्यक्ती असं का वागते हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे करणं हे आता आपोआप घडायला लागलं. तर हे कुठलं ज्ञान आहे, हे दुसऱ्यांच्या मनातले म्हणजे इवन बँकेमध्ये सुद्धा की वेअर द शूज ऑफ द अदर पर्सन, असं म्हणजे दुसऱ्यांच्या पायातले शूज तुम्ही जर घातले तर नक्की कुठे टोचतं, त्याला त्रास होतोय का, ते शूज कसे आहेत हे याची तुम्हाला जाणीव होते. म्हणजे त्या माणसाच्या भूमिकेत गेलं तरच त्या माणसाचं दुःख काय किंवा तो असं का वागला हे आपल्याला कळू शकतं. मग त्या माणसाच्या भूमिकेत आपण केव्हा जातो, जेव्हा आपण स्वतःला विसरतो तेव्हा. म्हणजे तुमचा इगो बाजूला ठेवला पाहिजे किंवा तुम्ही नोबडीनेस मध्ये राहिलो पाहिजे, हे नुसतं ठराव पास केलेला नाही तर
त्या माणसाला तो माणूस असा का वागतोय, त्यांनी असं रिएक्शन किंवा असं तो का म्हणाला, त्याच्याबद्दल जेव्हा आपल्या मनात विचार येतो की त्याला बहुतेक असं, त्याला बहुतेक हा अनुभव आला असेल म्हणून तो तसं बोलला, हे विचार करण्याची क्षमता प्राप्त झाली जेव्हा SSY चं ज्ञान आपण आचरणात आणायला लागतो. पूर्वी म्हणजे असं नुसतं सांगितलं जायचं, मी अनेक क्लासेस मध्ये ऐकायचे जेव्हा मी व्हॉलेंटियर म्हणून जायचे, की कीप युअर शूज आउटसाइड अँड युअर इगो ऑल्सो आउटसाइड. मग इगो कसला, आता इगो कसा बाहेर ठेवायचा चपलांबरोबर, असं इनिशियली मनात येणं साहजिक असतं की, आणि इगो काही एवढ्या पटकन आपण म्हणजे त्याचा त्याग नाही करू शकत ना, काहीतरी कुठला तरी मनामध्ये इगो असतो, मग कसं त्यावेळेला कसं आचरण करावं, किंवा कसला इगो असतो, पैशांचा असेल, ज्ञानाचा असेल, मी किती ग्रेट आहे असं आपल्याला वाटत असतं त्याचा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इगो मनामध्ये असतात. मग तो इगो बाहेर ठेवून जेव्हा आपण एखाद्या मंदिरात प्रवेश करतो किंवा SSY च्या क्लास मध्ये प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली दुसऱ्या माणसाच्या वागणुकीवर टीका न करता तो माणूस असा का वागतोय हे त्याच्या भूमिकेत जाऊन जेव्हा आपण पाहतो, त्यावेळेला आपल्याला आपण रिॲक्शन म्हणणं जात नाही तर जास्ती सखोलपणे विचार करून त्या माणसाच्या भूमिकेत जाऊन विचार केला तर आपल्याला त्या माणसाचं ॲप्रिसिएशन जास्ती चांगल्या प्रकारे करता येतं असं माझ्या लक्षात आलं. मग दुसऱ्यांवरती टीका करणं किंवा रिॲक्टिव्ह मोड मधून न जाता पॉझिटिव्हिटी, बी पॉझिटिव्ह असं जप न करता आपोआप ते पॉझिटिव्हिटी अंगीकारली जाते, हे मला अनुभवातून आलेल्या रिअलायझेशन आहेत. तर अशा अनेक गोष्टी सांगता येतील की गुरुजी सांगायचे नेहमी की ब्युटी इज नॉट इन द फेस, ब्युटी इज इन द ओपननेस. तर पहिल्या पहिल्यांदा मी अबोल होते म्हणा किंवा मला लोकांशी संपर्क ठेवायला जास्त आवडायचं नाही म्हणा, पण जसं जसं लोकांशी संपर्क येत गेला SSY च्या माध्यमातून त्यावेळेला ऑटोमॅटिकली ओपननेस वाढत गेला, आणि ही व्यक्ती कशी दिसते, तिने मेकअप कसा केलाय याच्याशी काही संबंध नाही, आपण कसं दिसतो, आपण गोरे आहोत का काळे आहोत याच्याशी काही संबंध नाही. कारण पूर्वी मला घरामध्ये सगळे म्हणायचे की ही काळी आहे, कारण माझा भाऊ माझ्यापेक्षा जास्त गोरा होता, लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर माझ्यापेक्षा जास्त गोरे होते, मग मला ऑटोमॅटिकली सगळे म्हणायचे की ही काळी आहे, असं नातेवाईकांमध्ये चर्चा व्हायची. मग मला थोडस मनामध्ये वाटायचं की एक इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स होता की आपण दिसत नाही चांगले, आपण काळे आहोत, याचं थोडस वाईट वाटायचं, लोकांमध्ये मिसळताना थोडस बुचकळल्यासारखं व्हायचं. पण जेव्हा हे लक्षात येतं की ब्युटी इज नॉट इन द फेस, ब्युटी इज इन ओपननेस, मग आपण ओपनली सगळ्यांशी बोलत असू, लोकांना अप्रिशिएट करत असू, लोकांशी जाऊन सहजपणे शेअरिंग करत असू, तर मग त्यांच्याशी आपलं कनेक्शन होतं, आणि ते कनेक्शन असतं ते इंटिरियर कनेक्शन असतं, म्हणजे ते जे कनेक्शन असतं ते हृदयाचं हृदयाशी नातं म्हणतात तसं असतं ते, म्हणजे त्यावेळेला आपण तो माणूस कसा दिसतो हे न बघता तो माणूस आपल्याशी किंवा इतरांशी सुद्धा कसा वागतो, तो वागायला कसा आहे, त्याचे गुण कसे आहेत, हे ऑटोमॅटिकली आपल्याला लक्षात यायला लागतं. तर मग हे जे गुरुजींचं वाक्य आहे की ब्युटी इज नॉट इन द फेस, ब्युटी इज इन द ओपननेस, तर आपण जास्तीत जास्त ओपन असलं पाहिजे, लोकांच्या भूमिका समजावून घेतल्या पाहिजे, हे ऑटोमॅटिकली कळायला. त्याच्यानंतर मला अजून पण कोणाचं जर असं काही शेअरिंग असेल तर प्लीज मला सांगा, म्हणजे मला पुढे जाताना याचा अजून जास्ती उपयोग होईल. कोणी शेअरिंग करू इच्छितं का या आपल्या अनुभवांबद्दल, जसं मी काही माझे अनुभव सांगितले तसं अजून कोणी सांगेल का प्लीज, जय गुरुदेव. तुम्हाला स्वतःला अनम्यूट करा. मी दासू काका बोलतोय. जय गुरुदेव. मी हाँ 1996 बोला. ला SSY केलं आणि त्यानंतर मी SSY टीचर म्हणूनही काही वर्ष काम केलं. तर सिद्ध समाधी योगामध्ये जे ज्ञान मला मिळालं त्या ज्ञानाचा अनुभव घेतला आणि त्या अनुभवातून मग ते माझ्या कृतीमध्ये उतरलं. म्हणजे
मानसशास्त्रीय भाषेत सांगायचं तर कॉग्निटिव्ह लेवलला माहिती मिळाली, त्याच्यानंतर अफेक्टिव्ह लेवलला मी त्याचा एक्सपिरियन्स घेतला, आणि बिहेवियरल लेवलला माझ्या वागण्यातून ते कृतीमध्ये यायला लागलं की जो नोबडीनेस आहे याचा जेव्हा आपल्या कृतीतून ते घडतं. ज्ञान खूप असतं, माणूस PhD करतो, डॉक्टरेट मिळवतो, ज्ञान खूप मिळवतो, पण ते ज्ञान जोपर्यंत त्याचा मी अनुभव घेत नाही तोपर्यंत ते माझ्या कृतीमधून येत नाही. आणि कृतीमधून येणं हे महत्वाचं. तर याचा मला अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून अनुभव आला की माणसं नोबडीनेसच्या स्टेजमध्ये मी राहतो असं म्हणतात, पण आपल्या SSY मध्ये सुद्धा असे अनेक गट तट आहेत किंवा यांच्यामध्ये पटत नाही, मग तिथे तो जो इगो आडवा येतो हा इगो ती सोडायचा म्हणलं तरी सुटत नाही. माझ्यासारख्या पामरानं खूप प्रयत्न करून पाहिले आणि त्या प्रयत्नामध्ये असं लक्षात आलं की नाही, हे प्रत्येकाचे इगो स्वतः प्रत्येक जण सांभाळत राहतो आणि ते कृतीमधून येताना दिसत नाही. तर या बाबतीमध्ये नेमकं काय करायला पाहिजे याचं थोडं मार्गदर्शन आपण केलं की कळतं पण वळत नाही, या बाबतीमध्ये आपण थोडस स्पष्ट सांगावं, मला ते सगळ्यांनाच उपयुक्त ठरेल. जय गुरुदेव. अनुभव. हाँ बोला. तुम्ही जे सांगितलं की प्रॅक्टिकल लर्निंग, तर ह्यावर माझा एक म्हणजे सपोर्टेड तुमचा सपोर्टेड मुद्दा आहे की तुम्ही सहसा ज्याने त्यांनी सायकल चालवत त्यांना विचारा, तर सायकल शिकवणारा कोणी गुरु नसतो. सायकलवर बसून जे तुम्ही ट्रेनिंग घेऊन तयार झाला असेल तर ते तुम्ही सायकलिस्ट होता. म्हणजे तुम्ही कुणाला विचारा तर कुणाला लगेच आठवण येणार नाही की मला सायकल नेमकं कोणी शिकवलं. तो प्रॅक्टिकल लर्निंग जे गुरुजीला शिक पण मात्र आपल्याला तुझे प्रॅक्टिकल लर्निंग गुरुजीला शिकवलं तर आपले गुरु ते नक्कीच आहे. आणि एकदा शिकलेली सायकल आहे ना आपण विसरू शकत नाही, कधी काही केलंय तसं गुरुजीने जे प्रॅक्टिकल लर्निंग दिले आपल्याला, मग मग वेदांत असो की गीता असो, तर हे आता आपण विसरू शकत नाही. आता किती कुणीही गुरु असू दे पण हे जे प्रॅक्टिकल गुरुजीने जे आपल्या ज्ञान बिंबवलंय ते विसरता विसरू शकत नाही, हे माझा अनुभव आहे. जय गुरु. जय गुरुदेव. मा म्हणजे अनुभवात ना. हा उषमा बोला. हा आता इथं आपण पहिल्या दिवशी ज्यावेळेस येतो SSY चा क्लास करायला, ज्या ज्या दिवशी आपण इंट्रोडक्शनला प्रवेश करतो त्याच दिवशी आपल्याला सांगितलं जातं की आज आजपर्यंत मी दुसऱ्यांसाठी केलंय आणि आणि आता काय करायचंय, तर हा क्लास स्वतःसाठी करायचा आहे. स्वतःसाठी करायचं असल्यानं तेथून तिथून पुढे आपण TTC लाही गेलं तर तिथं पण स्वतःसाठीच. असं तुम्ही दुसऱ्यांना हे शिकवा म्हणून कधीच काही सांगितलं जात नाही, हे एक अनुभव येतो याच्यात. प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी. तुम्ही प्राणायाम केला तर त्याचा रिझल्ट तुम्हालाच येणार आहे, तुम्ही शिकून तुम्हाला तो रिझल्ट येत नाही. हे गुरुजी सांगायचे, पहिले तुमची साधना करा नंतर दुसऱ्यांना. बरोबर. हे म्हणजे स्वतः साधना करायची तर स्वतःचे अनुभव ते जास्त महत्वाचे असतात. पूर्वीच्या काळी कसं होतं की रस्त्याने माणसं एकतर चालत जायचे, आजकाल फार कोणी रस्त्याने चालत नाही, गाड्या असतात प्रत्येकाकडे. पण सकाळच्या प्रहरी सगळेजण एकमेकांना राम राम, अनोळखी माणूस दिसला तरी सहज तोंडात नाही यायचं राम राम. म्हणजे समोरचा माणूस दिसला की त्याला ग्रीट करायचं, राम राम म्हणायचं, त्याच्याशी हसत मुखानी बोलायचं, त्याच्याशी हस्तांदोलनच केलं पाहिजे असं नाही, पण नमस्कार करायचा, राम राम म्हणायचं, असं सहज घडायचं. मग हे मी कोणीतरी मोठा आहे बाबा किंवा तो कोणीतरी मोठा आहे त्याला कसं काय आपण म्हणावं राम राम, असे काही भाव मनात यायचे नाही. तर हा सहजपणे इगो डिझॉल्व्ह होण्याचं लक्षण आहे की इगो कॅरी करून चालायचं नाही, तर आपण सहज दुसऱ्यांशी मनमोकळेपणाने वागायचं, मन मोकळेपणाने राहायचं. तर ते आपल्याला ह्याच्यातनं सहजपणे शिकायला मिळतं की आपण पूर्वीच्या काळी हे सहज घडत होतो, आताच्या काळी ते सहज घडत नाहीये, पण आपण SSY केल्यानंतर आपण सहज एकमेकांशी असं मोकळेपणाने राहू शकतो. तर एकदा काय झालं, आमच्याकडे गुरुजी आले होते राहायला आणि आमच्या बँकेचे जे मॅनेजिंग डायरेक्टर MD होते, चेअरमन, एक PB कुलकर्णी नावाचे चेअरमन होते,
तर त्यावेळेला आमच्या बँकेची परिस्थिती खूपच वाईट होती, म्हणजे ती डिझॉल्व होण्याची शक्यता होती आणि परफॉर्मन्स एकदम लो झालेला होता. मला असं वाटत होतं की बँकेतील सगळ्यांनी SSY केलं तर आपली बँक आपोआपच उर्जित अवस्थेत येईल, कारण आपण SSY केला की आपल्याला असं वाटतं की सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन SSY करणं आहे लोकांनी, हेच आहे. तर मी गुरुजींना सांगितलं की आमच्या बँक म्हणजे आपण आमच्या मॅनेजिंग जे डायरेक्टर आहेत त्यांना इथे तुम्हाला भेटायला बोलवायचं, कारण मी त्यांचा जो पीए होती ती पण तिने SSY केलेलं होतं लेले मॅडम म्हणून, तर त्यांच्या माध्यमातून मी चेअरमनना भेटायला गेले होते, तर त्यांनी मला हाकलून दिलं होतं. ते म्हणले गेट आउट, आता मला अनेक पुष्कळ काम आहेत तुमचं, हे मला SSY किंवा योगाबद्दल ऐकायला आता बिलकुल वेळ नाहीये असं म्हणून. पण त्याच्याने मी नर्वस झाले नाही, मला माहिती होतं की आपण त्यांना SSY सांगायला चाललोय पण त्यांच्या त्यांच्या मनावरती खूप ओझ आहे, टेन्शन आहे त्यांना खूप, म्हणून मग ते तसं म्हणतायत. तर मग त्यांना गुरुजींना भेटायचं का असं त्यांच्या पीएच्या माध्यमातून मी त्यांना विचारलं तर त्यांनी होकार दिला आणि मग ते गुरुजींना भेटायला आले. मी इतके एक्सायटेड होते की आमचे मॅनेजिंग डायरेक्टर चेअरमन आमचे घरी येत आहेत आपल्या गुरुजींना भेटायला, म्हणून मग मी अगदी अशी सगळी व्यवस्था केली आणि ती त्यावेळेला मेडिटेशन चेअर असायची, एका मेडिटेशन चेअर वर गुरुजी बसले होते, सगळं सेट केलं होतं, हॉल बिल असा सजवला होता आणि ते चेअरमन येण्याची आम्ही वाट बघत होतो. मी खिडकीतून सारखं वाकून बघत होते आले का चेअरमन, आणि दुसरी एक मेडिटेशन चेअर अगदी गुरुजींच्या जवळ ठेवली, तर गुरुजी म्हणाले की व्हॉट आर यू डुईंग दिस, ते ती खुर्ची अगदी लांब ठेव आणि आम्ही बोलू गप्पा मारू इतकं असं. म्हणजे माझ्या एक्साइटमेंट मधून मी जे काही करत होते गुरुजी ते ऑब्झर्व करत होते आणि गुरुजी म्हणले की बी क्वायट, शांत रहा. आणि मग ते आले चेअरमन आणि मग त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं आणि मग ते इतकी पॉझिटिव्ह चर्चा झाली की जो कोणी SSY करेल त्यांना त्यांची फी रिइम्बर्स केली जाईल असं आमच्या चेअरमननी सर्क्युलर काढलं HR डिपार्टमेंट कडनं की जो कोणी SSY करेल त्याचं फी परत केली जाईल. त्यावेळेला 450 रुपये फी होती पण ती परत केली जाईल हे असं सर्क्युलर काढलं. त्याच्यानंतर जो SSY किंवा ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स करेल त्याला 4 दिवसाची लीव सँक्शन केली जाईल. ही एखाद्या सेंट्रलाइज बँकेमध्ये नॅशनलाइज बँकेमध्ये असं असणं ही खूपच मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठी अचीवमेंट आहे. तर केवळ SSY ज्ञानाने हे घडू शकतं. आमच्या म्हणजे फेसफोर्स म्हणते जे मोठे ऑफिसर्स होते 4 आणि त्याच्या पुढच्या ग्रेडचे ऑफिसर्स होते त्या सगळ्यांनी हा कोर्स केला. जगदीशजी, विनायकजी, त्यांना प्राणायाम शिकवायला किंवा त्यांना लेक्चर्स घ्यायला जायचे, ट्रेनिंग सेंटरमध्ये असे क्लासेस अरेंज केले. हे इतकं सुंदर पद्धतीने पूर्ण झालं कारण मला माहिती होतं की SSY हे आपल्या बँकेला ऊर्जेचा रस्ता मिळवून देण्यासाठी उपयोगी पडेल हे ज्ञान, आणि हा माझा खारीचा वाटा होता. असं नाहीये की हेच घडेल आणि ह्याच्याचमुळे बँक उद्भूत अवस्थेत. ऑफकोर्स काम तर करायला लागेल, पॉझिटिव्ह म्हणजे बँकेचे रिझल्ट तर वरती आणावेच लागतील, पण SSY मुळे जो कोर कॉन्शियसनेस मध्ये चेंज होतो तो फार महत्वाचा असतो. आणि हे अनुभवजन्य ज्ञान आहे की मला असं कळलं की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दिस असं जर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी असं मानलं तर ते आपोआपच घडून येतं. मग आमच्या चेअरमननी असं सांगितलं की तेव्हा LTC मिळायची बँकेमध्ये, लीव ट्रॅव्हल कन्सेशन मिळायचं, तर त्यांनी असं सांगितलं की पुढचे 2 किंवा 3 वर्ष हे लीव ट्रॅव्हल कन्सेशन कुणीही क्लेम करू नये. आणि तसं सगळ्या कर्मचाऱ्यांनी पाळलं आणि म्हणजे बँकेचा तो खर्च होता तो खर्च इतक्या 15-16 हजार कर्मचाऱ्यांनी जेव्हा LTC घेणं थांबवलं तेव्हा आपोआपच बँकेच्या नफ्यामध्ये वाढ झाली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की प्रत्येक प्रत्येक पर्सन रिस्पॉन्सिबल आहे. आपल्या बँकेत जर ऊर्जितावस्था आणायची असेल तर प्रत्येकाने त्याच्यात काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. ही जी भावना निर्माण होते ती आय एम रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग या भावनेत नाही येते. असे अनेक अनुभव आहेत की ज्या अनुभवातून असं कळतं की असं केलं की असं होईल, असं हे जर आपण केलं हे जर आपण पाळलं तर आपण काहीतरी ग्रेट करू शकतो. आणि प्रत्येकाने आपला खारीचा वाटा जर उचलला आणि मग त्यांना जर आपण काही बदल घडवू शकलो तर आपल्याला त्याचं अनुभूती येते
की मी काहीतरी करू शकू. आणि हा प्रत्येकाने आपल्या खारीचा वाटा उचलावा याच भावनेतून पहिल्यांदा मी जे टीचर्स ट्रेनिंग केलं होतं ते याच्यासाठी केलं होतं की मी माझेच मी गुरु, कारण मला लोकांशी बोलायची भीती वाटायची. परंतु जेव्हा इंद्राणी मांच्या प्रेरणेतून असेल किंवा अजून विनायकजी किंवा अजून लोकांनी मला सपोर्ट केला त्यामुळे मी जास्ती क्लासेस घेऊ शकले, तर हे क्लासेस काय का घ्यायचे. अजूनही मला परवाच कोणीतरी विचारलं की खूप सिनियर टीचर आता कोणी फारसे क्लास घेत नाही, पण तुम्ही आणि सुहाजी नेहमी क्लास तुमचे असता, तुम्ही घेत असता क्लास. तर मी म्हटलं की हो, गुरुजींची विजन आहे की हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर त्याच्यासाठी जे बेसिक कोर्स आहे SSY चा, हे जे ज्ञान आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं. ह्या तळमळीतनं अजूनही क्लास घेण्याची कमिटमेंट असते ती एक, आणि ती एक प्रोसेस असते. तर काही जण म्हणतात की आता आपण एवढं कशाला करायचं असं काही जणांना वाटतं, पण मला आणि सुहाजींना असं वाटतं की आपण हे बेसिक कोर्सेस आहेत तेच आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. आणि त्यांच्या कोर मध्ये नक्की चेंज होतो हे अनुभवातनं कळलेलं आहे की ते पुढे काही येऊन व्हॉलेंटियरिंग करतील असं नाही, पुढचे ऍडव्हान्स कोर्सेस करतील, मे बी करतील, मे बी करणार नाही, पण त्यांचं जे इनर कोर चेंज होतं ते नक्की इफेक्टिव्ह असतं आणि ते त्यांच्या त्यांच्या जीवनात अप्लाय करून ते पुढे जात असतं. तर हे जे ज्ञान आहे त्यांनी नक्की फायदा होतो, सगळ्यांचा होतो, जो कोणी हा कोर्स करेल, म्हणजे जो कोणी गूळ चाखेल त्याला त्याची गोडी अनुभवायला येईल, हे जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तर आपण सहवेदना असं आता हल्ली हॉस्पिटलमध्ये वगैरे असतात ना, सहसंवेदना जाणून घेण्यासाठी एक व्यक्तीची अपॉइंटमेंट केली जाते की त्या डॉक्टर जे सांगतात तेच त्या पेशंट पर्यंत वेगळ्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी किंवा त्यांना अश्युरन्स देण्यासाठी की तुम्हाला बरं वाटेल, किंवा त्यांच्या निगेटिव्ह किंवा नर्वस मूड मधून त्यांना बाहेर काढण्यासाठी या व्यक्तीचा उपयोग करून घेतला जातो. ते सायकियाट्रिस्ट असतील किंवा कम्युनिकेटिव्ह एक अपॉइंटमेंट असते मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये. तर ही जी सहवेदना आहे, सहसंवेदना आहे, तर ती आपण ऑटोमॅटिकली SSY चा प्रत्येक व्यक्ती, SSY चा प्रत्येक गेलेला माणूस हा दुसऱ्यांशी सहवेदना सहसंवेदना या भावनेतून तो दुसऱ्याशी वागू शकतो. आणि हे जर आपण मगाशी काकांनी विचारलं की आपण याच्यावरती मार्गदर्शन करा, पण हे SSY च्या बेसिक कोर्स मध्येच आहे की आपण दुसऱ्याच्या संवेदना जाणून घेतल्या तर आपल्याला त्यांच्याशी चांगल्या त्यांचा इनर कोर टच करता येतो आणि त्यांच्या बरोबर आपल्याला राहता येतं. इन गुड टर्म्स आपलं आपण त्यांच्याशी आपलं नातं, मानवतेचं नातं असेल किंवा प्रेमाचं नातं असेल, भक्तीचं असेल, मैत्रत्वाचं असेल, हे नातं आपण सहजपणे लोकांच्या बरोबर प्रस्थापित करू शकतो याची मला खात्री आहे. खरं म्हणजे असे आता मला असं वाटतंय की इतके अनुभव येत ना आपण काय काय सांगावं. तर भक्ती, श्रद्धा आणि प्रेम हे कसं आपल्यामध्ये अनुभवता येईल आपल्याला? भक्ती कशी म्हणजे मीराबाई असेल, तर ती किती भक्तिपूर्ण, म्हणजे ती एक राजकन्या होती, नंतर ती एक राणी होती, पण तिने तिचं जीवन कसं भक्तिमय करून टाकलं. एकनाथांची गोष्ट असेल, किती भक्तिभावाने ते राहत होते, त्यांनी पूर्ण स्वतःला भक्ती रसामध्ये बुडवून टाकून ते नोबल स्टेट मध्ये राहत होते. तर हे आपल्याला अचीव करता येणं हे सहज शक्य आहे. कशी वाढेल भक्ती, कशी वाढेल श्रद्धा, तर हे जे ज्ञान आहे आपल्याला अनुभव झालेले आहेत त्यातनं जर आपण शिकत गेलो तर ऑटोमॅटिकली हे जे काही करतो ते माझ्यामुळे नाहीये. मी हल्ली गोंदवलेकर महाराजांचं रोज एक प्रवचन, ते 365 दिवसांचं पुस्तक ते परत एकदा वाचत असते, रोज वाचत असते, तर त्याच्यात त्यांनी जे लिहिलेलं आहे बाबा म्हणतात ते, जे आडनाव मी आता विसरले, पण गोंदवलेकर महाराज आहेत ते कुठल्याही ते येतात की तुम्ही नामस्मरण करा, काही तुमचे प्रपंचात काही प्रॉब्लेम असतील किंवा वेगवेगळे उदाहरणं देतात आणि सांगतात की यातनं तुम्हाला बाहेर पडत नसेल तर तुम्ही नामस्मरण करा आणि श्रद्धा ठेवा की नामस्मरण केल्याने देव भेटेल का, असं इतकं साधं नाव घ्यायचं त्यांनी कसं काय देव भेटेल असं तुम्हाला वाटत असतं. हा, वेलसरे
बाबा भैसर आहेत, तर ते सांगतात की ते त्यांच्या क्रोधात ना, ते त्यांच्या कामवासनेत ना, ते त्यांच्या डू ऑर नॉट टू डू, म्हणजे हे करून काही घडेलच का, अशी त्यांना प्रथम शंका यायची. या सगळ्यात ना ते कसे बाहेर पडले हे त्यांच्या प्रवचनांमध्ये आहे. आणि रोज एक हे प्रवचन ऐकलं की लक्षात येतं की नामस्मरणाला पर्याय नाही. हे जसं ते इतक्या तळमळीने सांगत असतात, तितक्याच तळमळीने आपण जर हे ज्ञान आचरणात आणलं तर भक्ती, श्रद्धा, लोकांप्रती प्रेम हे ऍटोमॅटिकलीच घडेल. आणि मग तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी, तुकारामांना का असं वाटतं की पुन्हा जन्म मिळाला तर नो प्रॉब्लेम. आणि आता बऱ्याच लोकांची अशी अवस्था असते की जल्दी उठा लो भगवान, त्यांना एवढा त्रास होत असतो जगण्यामध्ये, एवढे संकट येत असतात की ते म्हणतात की कधी एकदा माझा मला देव सोडवेल ह्याच्यातून. तर देव सोडवेल पेक्षा आपण जे वागणं आहे आपलं ते जर आपण सुधारलं आणि सगळीकडे आनंद बघण्याची किंवा आपल्या आसपास स्वर्ग निर्माण करण्याची जी ताकद या ज्ञानामध्ये आहे ती जर आपण अनुभवता आली आपल्याला, तर भोगताली आपल्याला नक्की स्वर्ग निर्माण करता येईल किंवा अनुभवता येईल असं मला वाटतं. तर आता मी हे एकच उदाहरण देते, अनुभवातून जे ज्ञान मिळतं ते कसं वेगळं असतं. आता मी शेवटचं एक छोटस एक्झाम्पल सांगते आणि मग कोणाला काही अजून शेअरिंग करायचं असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर मी इथे थांबेन. एक जोग नावाची एक कंपनी होती, मोठमोठे फाईव्ह स्टार हॉटेल, रस्ते, पूल हे बांधण्यासाठीची एक कंपनी होती पूर्वी. आता माहिती की नाही लोक किंवा ती आहे की नाही, त्याच कार्यरत आहे की नाही मला माहिती नाहीये, पण व्हीजी जोग नावाची एक कंपनी होती. तर ते एका चढावरती अशा टेकडीवरती काहीतरी त्यांचं बांधकाम चालू होतं आणि मोठमोठ्याले ह्यूज पाईप ते असं दोरीच्या साह्याने आणि तीन ठिकाणी वर्कर्स थांबून ते पाईपला आधार देऊन ते वरती वरती तो त्यांना ते पाईप न्यायचे होते. तर असं झालं की सगळ्यात वरती एक पाईप अगदी उंचावर पोचत असताना, या डेस्टिनेशनला पोचत असताना दोरी तुटली त्याची आणि तो पाईप गडगडत गडगडत खाली येणार असं वरती उभं राहिलेल्या माणसाच्या लक्षात आलं की आपण जेव्हा ते वर घेत असतो तेव्हा ते जोर त्याचा लागत नाहीये, तो सुटलेला आहे त्या दोरातनं. तर तो पाईप गडगडत खाली यायला लागलेला असतो. वरती आणि खाली मोठमोठे इंजिनियर्स तिथे उभे असतात, त्यांचं कामावरती लक्ष असतं, ते मॉनिटर करायला एक मॉनिटर असतो आणि तिथे मध्ये असे एक वर्कर्स उभे असतात, त्यांच्यावरती लक्ष ठेवायला एक मॉनिटर असतो, एक सुपरवायझर असतो. तर तो सुपरवायझर काही फार शिकलेला नसतो, तो त्या जोगांकडे अगदी लहानपणापासून त्यांच्या जोगांकडे राहायचा, आधी त्यांच्या घरातली घरकामे सांगकाम्यासारखी कामं करायचा, झाडून काढणं, दूध आणून देणं, जे काही घरात कामं असतात ती तो नोकरासारखी करायचा. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये तो कामाला यायला लागला, मग हळूहळू चढत चढत तो त्याला सुपरवायझर केलं त्या जोगांनी, त्याचा अनुभव लक्षात घेता. आणि मग तो त्याला फिजिकल कामं देणं थांबवलं, जसं त्याचं वय वाढत गेलं मग त्याला सुपरवायझरची पदावरती ठेवलं की बाबा आता तुझ्या हातनं कष्टाची कामं होणार नाही तर तू सुपरवायझरिंग कर. आणि मग तो पण तिथे उभा होता आणि तो त्या मध्यभागी उभा होता आणि आसपास खूप लेबर वर्कर्स होते. तर मग तो वरन इंजिनियर सांगत होता की खालच्या माणसाकडे वॉकी टॉकी होती, सगळ्यात खाली जो ग्राउंड वर उभा होता इंजिनियर त्याच्याकडे, तर त्यांनी वॉकी टॉकी वरून त्याला सांगितलं की आता हा खूप मोठा पाईप गडगडत खाली पडतोय आणि आमच्या कंट्रोल मधनं तो सुटलेला आहे, तर तुम्ही तो काहीतरी करा आता, नाहीतर ही मधली लोक जी आहेत जिथे मध्ये अशी उभी आहेत रो मध्ये, तर त्यांच्या अंगावर जर तर तो गेला तर ते चिरडून जातील, त्यांना लागेल, तर तुम्ही काहीतरी करा. पण असा तो धरणार कोण जाऊन पाईप, केवळ अशक्य होतं. तो पाईपच एवढा मोठा होता की सगळे घाबरलेल्या गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये होते. तर त्या वरच्या माणसं आणि खालचे पण लोक त्यांना खूण करून सांगत होते की तो पाईप आता गडगडत येतोय, तुम्ही पटकन बाजूला सरका, काहीतरी करा. तर त्या सुपरवायझरने फक्त हो अशी खूण केली आणि तो जास्त काही करत नव्हता, त्यांनी आकलन झालं त्याला, त्यांनी पुढे वर बघितलं आणि असं जाणवलं की त्याला की आता किती मिनिटांनी तो पाईप खाली येणार आहे. तर त्यांनी आश्वासक रीतीने हात वरती केला की हो मी इथे आहे, तुम्ही काळजी करू नका. तर सगळे टेन्शन मध्ये होते की आता हा माणूस काय करणार आहे, एवढा मोठा पाईप आहे तर ही एक व्यक्ती काय करू शकणार त्याच्यामध्ये.
तर जसं जसं तो पाईप जवळ यायला लागला तसं तसं त्यांनी तिथला दगड घेतला आणि तो अशा रीतीने टाकला की तो जो गडगडत खाली येणारा पाईप आहे त्याची दिशा बदलली, त्या दगडामुळे अडथळा निर्माण झाला आणि तो त्या माणसांच्या दिशेने येत होता त्याची दिशा बदलली आणि तो पलीकडे जाऊन पडला, म्हणजे जिथे कोणीही नव्हते लोक अशा ठिकाणी तो गडगडत गेला आणि खाली पडला. तर सगळे लोक श्वास रोखून बघत होते की आता मोठा ऍक्सिडेंट होणार की काय अशी सगळ्यांना भीती होती. आणि हे घडत असताना त्या एका कृतीमुळे तो एक दगड अशा रीतीने त्यांनी फेकला की ज्याच्यामुळे त्या मोठ्या पाईपची दिशा बदलली आणि मोठा ऍक्सिडेंट होण्यापासून ते मोठा ऍक्सिडेंट होण्यापासून ते वाचले, बचावले. तर हे कुठल्याही इंजिनियरना सुचलं नव्हतं, त्याच्याही खाली इंजिनियर उभे होते, मोठमोठे शिकलेले लोक. पण अनुभवातनं जे ज्ञान येतं ते जर आपण अप्लाय केलं त्यावेळेला गडबडून न जाता, योग्य मार्ग काय आहे आता ह्या संकटातून बाहेर पडण्याचा हे जर आपल्याला शोधता आलं तर आपण त्याला जे म्हणतात की तत्कालीन जी आपल्याला प्रेरणा मिळते ती अशी मिळते. आणि आपण म्हणतो ना की देव शेवटच्या क्षणी भक्तांना तारतो, तर देव सुद्धा आपली परीक्षा बघत असतो. तर हे जे ज्ञान त्यावेळेला त्याला सुचणं की एक त्याची कमिटमेंट म्हणा, त्याचं अनुभवजन्य ज्ञान म्हणा किंवा त्याचा नोबडीनेस म्हणा, हे त्याच्या कामाला आलं आणि ते घडलं. जशी एक गोष्ट सांगतात पुराणामध्ये की सगळे पांडव असतात ते अतिशय त्यांच्यावर मोठं संकट आलेलं असतं आणि ते देवाला कृष्णाला बोलवत असतात की तूच येऊन आम्हाला तारू शकशील याच्यातनं. तर वेगवेगळ्या पद्धतीने युधिष्ठिर बोलावतो, अर्जुन बोलावतो, मग शेवटी भीम काय करतो तर भीम गदा उंच फेकतो ग्राउंड मध्ये जाऊन आणि तो म्हणतो की आता जर कृष्णा तू आला नाहीस तर ही गदा माझीच माझ्या डोक्यामध्ये पडेल आणि त्याच्यातून माझा मृत्यू होईल, तर तू आता लवकर ये असं म्हणतो आणि किती गदा उंच फेकतो. ती गदा खाली पडण्याच्या आत तिथे कृष्ण प्रकट, भगवान प्रकट होतात. म्हणजे ते परीक्षा बघत असतात की तुम्हाला किती तळमळ आहे मला भेटण्याची, तर त्या तळमळीतनं मी येईन. तर हा जो शरणागत भाव आहे, ही जी भक्ती आहे, ती कशातनं येते तर आपण डे टू डे अनुभवातनं हे मी केलं, हे माझ्यामुळे घडलं, तर हा मी बाजूला ठेवायचं. मग हा मी कसा बाजूला ठेवायचा, मग हा इगो बाजूला ठेवायचं. शिक्षण आपल्याला SSY च्या पहिल्याच कोर्स मध्ये पहिल्याच दिवसामध्ये मिळतं, परंतु ते जर आपण अनुभवाला आणलं तर आपला इगो किंवा संबडीनेस आहे हा जो बाजूला ठेवतो आपण आणि त्यातनं जो नोबडीनेस किंवा एव्हरीबडीनेस कडे आपण प्रवास करायला लागतो, हा प्रवास सुलभतेने निघडण्याचं हे जे टेक्निक आहे ते SSY आहे. आणि ते अनुभवात आल्यामुळे मी आता अत्यंत आनंदामध्ये सगळ्या काळजी, पूर्वी मला असं वाटायचं की माझ्यावरच सगळी दुःख आहेत, मी संकटामध्ये जगते, मी दुःखी असायचे, त्या सगळ्या भावनांमधून बाहेर पडून मी आता अतिशय आनंदात माझं आयुष्य जगते आहे. त्याचं केवळ कारण हे आहे की मी SSY चा कोर्स आहे तो डे टू डे त्या ज्ञानात सातत्य राखल्यामुळे, त्याच्या ज्ञानाच्या अनुभवात राहिल्यामुळे ही जी अनुभवाची शिदोरी आहे ती माझी शिदोरी हळूहळू मोठी होतीये आणि मी खूप आनंदात जीवन जगते. जय गुरुदेव. कोणाला काही शेअरिंग करायचं असेल, तुमचे अनुभव सांगायचे असतील तर प्लीज सांगा. अर्थात वेळाचं आपण मान विचारूया उज्ज्वला, उषा माँ मा जय गुरुदेव. असेल तर थांबूया. आपण आधी प्रेयर घेऊ आणि नंतर अनुभव घेऊ. उषा मा, हाँ एक सोनलजीने ते व्हिडिओ पाठवला तो प्ले करायचा, किती वेळ आहे? 5 2 मिनिटं मला वाटतं, जास्त नाही. मी शेअर करतो. हाँ
आवाज नाही येत. As you all know, creating trends is my जय जय औरंगाबादला. 14 ते 14 एप्रिल ते 5 मे 22 दिवसाचा स्टडी कॅम्प आहे. 6, 7, 8 आणि 10, 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
क्लासेस आहेत. तर एनी वन वॉन्ट्स टू जॉईन यू कॅन शेअर विथ दिस. तर व्हिडिओ पण मी शेअर करेन, सो यू कॅन सर्क्युलेट अमंग युअर ग्रुप्स. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी एकच वाक्य सांगते, म्हणजे ते माझं मगाशी सांगायचं राहिलंय की गुरुजींच्या पहिल्या दिवशीच्या क्लासमध्ये असं आहे की भारतीय लोकांना श्रद्धा हा कोर्स श्रद्धेने करायला पाहिजे. आणि भारतीय लोकांना श्रद्धा म्हणजे काय हे सांगायची काही आवश्यकता नाहीये, त्यांना ते सगळ्यांना आपल्या भारतीय लोकांना श्रद्धा माहिती आहे असं पहिल्याच दिवशीच्या कॅसेटमध्ये गुरुजींच्या आहे. तर हे जे आहे ते म्हणजे संत संतांनी तर हे आपल्याला शिकवलंच आहे, परंतु एक प्रल्हादाची गोष्ट आहे की प्रल्हादाची परमेश्वरावर एवढी श्रद्धा आहे की तो आपल्याला सगळ्या संकटातून वाचवेल. आणि त्याचे वडीलच त्याचे त्या क्षणी शत्रू झालेले आहेत. हिरण्यकशिपू प्रल्हादाला भगवंताचं नाव घेणं तू थांबव हे सतत सांगत असतात आणि ते तो करत नाही, म्हणून त्याला वेगवेगळ्या तेला उकळत्या तेलाच्या कढईत टाकणं किंवा अशा अनेक गोष्टी ते करत असतात. तर शेवटी ते अत्यंत चिडून तरी सुद्धा प्रल्हाद आपलं नामस्मरण सोडत नाही किंवा परमेश्वराची भक्ती सोडत नाही असं जेव्हा ते बघतात त्यावेळेला ते चिडून त्याला विचारतात की या खांबात देव आहे का, तर तो म्हणतो की हो या खांबात सुद्धा देव आहे. आणि मग तो हिरण्यकशिपू तिथे लाथ मारतो आणि त्यातून नरसिंह भगवान प्रकट होतात. आता हिरण्यकशिपूला इतकं मोठं वरदान असतं की तुला सकाळी मरण येणार नाही, रात्री मरण येणार नाही, माणसाकडून मरण येणार नाही, पशु पक्ष्यांकडनं मरण येणार नाही, देवांकडनं मरण येणार नाही. म्हणजे थोडक्यात त्यांनी असं वर मागितलेलं आहे की मला कुणाकडूनच कधी मरण येणार नाही. आणि तो त्या इगो मध्ये असतो की मला आता मरण येणं येणारच नाहीये. तर मग प्रल्हादाचा भक्तिभाव बघून त्याची श्रद्धा बघून नरसिंह देव प्रकट होतात आणि ते त्याला उमऱ्यावरती तिन्ही सांजेच्या वेळेला आणि तो देव नाही, दानव नाही, मनुष्य नाही, अशा सिंहाचं तोंड असलेल्या स्वरूपामध्ये येऊन ते त्याचा वध करतात. म्हणजे दुष्ट शक्तींना वध करण्यासाठी तो नरसिंह रूपाने प्रकट होतो. केवळ हा प्रल्हादाची श्रद्धा आहे म्हणून या प्रकाराने देवाला तिथे प्रकट व्हावं लागलं. तर आपली जर श्रद्धा असेल, म्हणजे गुरुजी सांगतात की श्रद्धा आणि भक्तीने जर तुम्ही हा कोर्स केला तर तुमच्यासाठी तो परिपूर्ण असेल. तर ही श्रद्धा आपण सतत जर बाळगली, श्रद्धा ठेवून जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जगलो
तर आपल्याला परमेश्वर नक्की मदत करेल. आपण एक पाऊल चाललो की देव 100 पावलांनी आपल्या जवळ येण्यासाठी तो तत्पर आहे. फक्त आपली तेवढी श्रद्धा पाहिजे. हे आपल्याला पुन्हा SSY च्या माध्यमातून अनुभवाला येतं. जय गुरुदेव. प्रार्थना घेऊया. हा धन्यवाद माँ, खूपच छान सांगितलात. आता सत्संग खूपच छान झाला. सगळ्यांच्या मना म्हणजे एक तस एक एक एका बाजूने ऐकत होते आणि एका बाजूने स्वतःचा अनुभव मनामध्ये येत होती. असं होत, खूप छान झाला सत्संग. आणि दुसरं म्हणजे आश्रमामध्ये जे आता ऍडव्हर्टाईज दाखवली, ऍडव्हर्टाईज म्हणता येणार नाही की, पण एक्सपिरियन्स आहे तो, जे जे तिथं घडत होतं त्याचाच व्हिडिओ आपल्याला दाखवलेला आहे. आणि तशा पद्धतीने इतर आपण इतर ठिकाणी जेव्हा स्टडी कॅम्पला मुलांना पाठवतो, तिथं अभ्यासा व्यतिरिक्त काहीच घेतलं जात नाही, त्यामुळे मुलं बोर होतात आणि त्याचा रिझल्ट काहीच येत नाही. तर इथल्या स्टडी कॅम्पला मुलांना तुम्ही एकदा पाठवून पहा, आणि जर इतरांनाही सांगू शकत असाल तर ते सांगितलं तर जास्तच लाभदायक होईल. कारण गुरुजींनी सांगितले तुम्हाला मिळालंय ते तुमच्याजवळ न ठेवता इतरांपर्यंत पोहोचलं. मागच्या वर्षीच मी माझ्या नातीला पाठवलं होतं, तिच्यात भरपूर अनुभव म्हणजे तिच्यात भरपूर प्रगती दिसून आलेली आहे. तर अशी सर्वांच्या मध्ये प्रगती दिसून यावी म्हणून तुम्ही ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं हा ही बातमी. जय गुरुदेव. प्रेयर कर. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. ओम शांति शांति शांति. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. जय गुरुदेव. कुणाला काय बोलायचंय? एंड करू मीटिंग. हाँ जय गुरुदेव. सत्यमा, खूपच सुंदर अनुभव. आणि लहानपणापासून कुठेतरी असं वाटत होतं की लोक जेव्हा मूर्ती पूजा करायचे आणि आपल्या म्हणजे आमच्या सारख्यांसोबत किंवा इतरांसोबत असे वागायचे, तेव्हापासूनच मला वाटत होतं की हे मूर्ती पूजा करताय पण ह्यांना आमच्यामध्ये देव दिसत नाहीये का, प्रत्येकामध्ये देव दिसत नाहीये का. पण जेव्हा 37व्या वर्षी मला हा SSY चा क्लास भेटला, तेव्हा ते लव ऍट फर्स्ट साईट काय असतं, तेव्हापासून जी मुरली या ज्ञानामध्ये आणि प्रत्येक मंत्राचा अर्थ जाणून घेतला की येस माझ्या गुरुजींचं याच्यामध्ये काहीतरी आहे का ह्या अर्थामध्ये या मंत्रामध्ये. आणि ते जाणत जाणत ते काय ज्ञान वैराग्य काय असतं, ज्ञान मिळतं म्हणजे ह्या ज्ञानामधून, असं कधी वाटलंच नव्हतं की अशा पद्धतीचं ज्ञान मिळेल. पण ते सगळं ऑब्झर्व करता आलं आणि पुढे ह्या अनुभवातून काय काय मोठे मोठ्या संकटांना प्रसंगांना मी तोंड दिलं आणि गुरुजींनी कसं तारलं. मग अनुभवातून जसं आपण शिकत जातो की कान्होपात्राचं कॅरेक्टर वाचलं, मीराबाईचं कॅरेक्टर वाचलं, तर येस आम्हाला पण तो अनुभव येतो एका. तर नक्कीच या ज्ञानामुळे तो जास्तीत जास्त अनुभव कसा मिळालेला आहे आणि हे ज्ञान आपल्या अनुभवातून कसं पुढे न्यायचं हाच हे आहे, मार्ग आहे एक. आणि सगळे मला म्हणतात की तुम्ही टीचर ट्रेनिंग कधी करणार, असे टीचर कधी होणार, कधी तुम्ही स्टेजवर बसणार, पण त्या स्टेजचा मोह कधी होताच नाही. प्रत्येक ठिकाणी व्हॉलेंटियर व्हॉलेंटियर व्हॉलेंटियर, पण आता कुठेतरी असं जाणवायला लागलं. मी म्हटलं माझे गुरुजी मला आपोआप त्या पदापर्यंत नेतील. पण अनुभवातून म्हणजे SSY कोर्स हा शिकवण्याचा पेक्षा जगण्याचा आहे आणि जगण्यातून जेव्हा आपण लोकांना सांगतो ना तेव्हा जास्तीत जास्त ते पटत असतं. पण कुठेतरी आहे आणि ते होणार हे मात्र नक्की आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. एक गुरुजीचा मी अनुभवलेला एक प्रसंग सांगतोय जो स्वाती मॅम सांगितलं की ते सुपरवायझरने एक दोनदा मारला, त्या पाईप ची दिशा बदलली आणि सगळ्यांचे जीव वाचवले. तर विश्व हृदय संमेलन होत आणि मॅन हॉल होता, त्याच्या बँक पंक्त्या लावल्या होत्या.
वेगळ्या पंक्त्या सगळ्या, आणि वारा येत होता तर निमिषच होत, तर पुन्हा पुन्हा व्हॉलेंटियर्स ते पंक्त्या लावायचे, पण काही कुणाला सुचत नाही वारायचं करत नाही. तर गुरुजी आयडिया सुचवली आणि पंक्त्याही ठेवत राहिला, वाराही येत राहिला, काही प्रॉब्लेम नाही झाला. आता एक हा का आता आपल्या या ग्रुपमध्ये एखादे इंजिनियर असेल, गुरुजी तुम्ही काय आयडिया केली सर, एका सेकंड एक मिनिट सेकंड सांगा जरा, मी पुढे शेअर घेतो काय केलं असेल गुरुजी. काही म्हणजे नवीन काही वस्तू आली नाही आहे त्या परिस्थितीत गुरुजीने आयडिया सुचवली केली ती, आणि पण त्या तेव्हाच राहिला वेगळ्या नाही, वारा येत राहिला निघणार नाही, वारा वाऱ्यामुळे पंक्ता निघणार नाही. त्यांनी किरणजी तुम्ही एक्सपर्ट आहात कॉम्प्युटर वाले, जरा प्लीज शेअर कर सर. रिपीट करता का? काही नाही हॉलच्या बाहेर कसं होईल तिथं पॅसेज असतो, त्या पॅसेज मध्ये पंखा लावला होता दिव्याचा, आणि सगळे लोक जमले होतो आणि वारा येत होतं आणि वेगळं होते, मग वाऱ्यामध्ये जात राहिलं परत परत ते व्हॉलेंटियर दिवे पेटवत होते, पण गुरुजीने मग आयडिया सुचवली, तर मग काय पेटवायची जो दिवे तेव्हाच राहिले आणि वारही येत राहिले पण दिवे तेव्हाच राहिले. तर काय घ्या काय घ्या गुरुजीने काय आयडिया केली काय सुचवलं असं. तर हे जे हे प्रॅक्टिकली जे माप आहे ना सुपरवायझर, प्रॅक्टिकली जे आपण इथं एसएसआय मध्ये गुरुजीकडनं भरपूर प्रॅक्टिकल ज्ञान घेतो त्याचा दाखवत आहे. झाली आहे की असं मला सांगावं लागेल कारण की आपला वेळ कमी आहे. त्याने बाई चला सर, तर गुरुजींनी तीन तीन चार चार पंक्त्यांचे ग्रुप केले, एक दुसऱ्याची वाट एक दुसऱ्या म्हणजे एखादे तिसरे ग्रुप मध्ये ते तेव्हाच राहिले, वारा आला तरी ते भेटत नव्हते एक्सपिरियन्स, आणि मग सगळ्यांना ग्रुप कुणालाही काय सुचवलं नाही गुरुजींना ते सुचवलं, आणि त्या असं असं एक प्रॅक्टिकली गुरुजींना भरपूर मस्त ज्ञान दिले आपल्याला बीएससी मध्ये एएमसी मध्ये एसएससी मध्ये इव्हन टीपीसी मध्ये, व्हेरी नाईस एक्सपिरियन्स वेरी गुड. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सेंड करतो मी. हां.